जयशिराय मित्रांनो स्वागत आहे तुमचं तुमच्या लाडक्या भावाचं युट्यूब चॅनल स्पी क्रिएशनवर नेऊन आणि इंटरेस्टिंग व्हिडिओमध्ये तर मित्रांनो आजचा जो व्हिडिओ आहे तो आपण कीती शेट्टीचे इमेज यूज करून बनवलेला आहे आणि हा जो व्हिडिओ आहे तो आपण अलाईट मोशन या ॲपचा यूज करून बनवलेला आहे मित्रांनो आजचा व्हिडिओ जो आहे तो तुम्हाला पूर्ण बघावा लागेल तरच तुम्हाला आजचे एडिटिंग जे आहे ते समजणार आहे कारण मित्रांनो आजच्या व्हिडिओमध्ये मी ज्या काही प्रिसेट्स वगैरे तुम्हाला दिलेल्या आहेत त्या थोडं कॉम्प्लिकेट आहेत आणि तुम्हाला यूज करण्यासाठी थोडा प्रॉब्लेम येऊ शकतो त्यामुळे आजचा व्हिडिओ जो आहे तो तुम्ही पूर्ण बघा त्यासोबत मित्रांनो आजच्या व्हिडिओला प्रत्येकाने एक लाईक करा आजच्या व्हिडिओचं लाईक एम आपण पाच हजार लाईक्स ठेवलेला तर पाच हजार लाईक्स तुम्ही नक्की पूर्ण करा त्यासोबत मित्रांनो आज पहिल्यांदाच आपल्या चॅनलवरती आला असाल तर चॅनलला सबस्क्राईब नक्की करा कारण आपण आपल्या चॅनलवरती अशाच प्रकारचे मराठीमधून व्हिडिओ एडिटिंग शिकवत असतो त्यासोबत मित्रांनो आजच्या व्हिडिओचे सर्व मटेरियल जे आहे ते तुम्हाला डाऊनलोड करण्यासाठी या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये आपल्या एका वेबसाईटची लिंक दिलेली आहे त्या वेबसाईटच्या लिंकवरती जायचं आहे आणि तिथून तुम्हाला हे सर्व मटेरियल अगदी इझिली डाऊनलोड करता येईल त्यासोबत त्या मटेरियलच्या खालीच तुम्हाला एक व्हिडिओ आहे तो व्हिडिओ बघायचा आहे जर तुम्हाला मटेरियल डाउनलोड करता येत नसेल तर तर तो व्हिडिओ बघितल्यानंतर तुम्हाला अगदी इझिली सर्व मटेरियल डाउनलोड करता येईल आणि त्या विडिओच्याच खाली तुम्हाला दोन प्रिसेट लिंक भेटून जातील एक बी बिट बुक मार्कस प्रिसेट आहे आणि दुसरी जी आहे ती शेकी पिकट प्रिसेट आपण दिलेली आहे ओके तर या टाईपमध्ये तुम्ही सर्व मटेरियल डाउनलोड करू शकता तिथूनही जर तुम्हाला डाउनलोड करता येत नसेल तर आजच्या व्हिडिओचं मटेरियल उद्या असं या टाईपमध्ये आपण टेलिग्रामवरती आपल्या मटेरियल देत असतो तर टेलिग्राम चॅनलचं नाव पी क्रिएशन वायटी हे तुम्हाला स्क्रीनवरती दिसत आहे आणि लिंक जे आहे ते डिस्क्रिप्शनमध्ये दिलेली आहे त्यावरून तुम्ही सर्व मटेरियल जे आहे ते डाउनलोड करू तर मित्रांनो चला जराही नव्हे घालवता आपण आपल्या आजच्या व्हिडिओला सुरुवात करूया मित्रांनो आपण आपल्या मोबाईलच्या स्क्रीनवरती आलेलं सिम्पली अलाइड मोशन ॲप जे आहे ते आपण ओपन करून घ्यायचं आहे अलाइट मोशन ॲप जे आहे ते आपण ओपन केल्यानंतर तुम्हाला या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये आपल्या एका वेबसाईटची लिंक दिलेली आहे त्या वेबसाईटवरती गेल्यानंतर तुम्हाला खाली एक प्रिसेट लिंक भेटून जाईल बुकमार्क प्रिसेट लिहिलेला आहे त्यावरती त्यावरती टच केल्यानंतर ते त्यावरती टच केल्यानंतर सिम्पली ते लोडिंग होऊन ते जे आहे ते इम्पोर्ट करण्यासाठी विचारायला तरी इम्पोर्ट करून घ्या इम्पोर्ट केल्यानंतर ती काहीसं अशा प्रकारे दिसणार आहे ओके तर स्टार्टला आल्यानंतर परत प्लसवरती ते टच करायचं आहे इमेज व्हिडिओ व्हिडिओवरती जायचं आहे इमेज ऑन गेल्यानंतर पर त्या ठिकाणी जो मी तुम्हाला एक व्हिडिओ दिलेला आहे त्या व्हिडिओ जो आहे तो तुम्ही ओवरले इपेक्टचा व्हिडिओ जो आहे तो ॲड करून घ्यायचा आहे तर तो व्हिडिओ ॲड केल्यानंतर थोडासा इथून असा झूम करून घ्यायचा आहे ओके इतका पुरेसा आहे त्यानंतर एक नंबरचे बिट जवळ यायचं आहे आणि इथून एक्स्ट्रा पार्ट जो आहे ओव्हरले इफेक्टचा तो आपण कट करून घ्यायचा आहे ओके त्यानंतर इथं मित्रांनो इमेज इन्सर्ट करून घ्यायचे तर सिम्पली आपण या टाईपमध्ये इमेजेस जे आहे ते इमेजेस आपण इन्सर्ट करून घेणार आहोत ओके त्यानंतर परत नेक्स्ट जाऊन कट करायचं आहे तर मित्रांनो त्यानंतर इथं तुम्हाला तुम्ही बघत आहात की एक्स्ट्रा तुम्हाला बीट दिलेलं आहे तर या ठिकाणी काय करायचं आहे मी तुम्हाला डेमोसाठी दाखवतो सिम्पली इथून इथंपर्यंत एकच इमेज जो आहे तो ॲड करायचा ओके फक्त बीट्स ज्या दिलेले आहेत ते मी तुम्हाला नंतर सांगेन का दिलेले आहेत या टाईपमध्ये आणि पुढं जर गेल्यानंतर तुम्ही ब बघाल तर या ठिकाणी तुम्हाला जास्त बीट दिसत आहेत तर जास्त बीटमध्ये तुम्ही या ठिकाणी बघू शकता इथं बरोबर जवळ इथे एक गॅप आहे तर इथून पुढं एक इमेज आणि इथून मागं एक इमेज अशी या बीट्समध्ये दोन इमेजेस ॲड करायचे आहेत त्यानंतर इथे एक मोठी बीट आहे तर या ठिकाणी देखील दोन इमेजेस ॲड करायचे आहेत ओके आणि लास्टला दोन इमेजेस असे तीन बीट आहेत त्यामध्ये दोन दोन इमेज ॲड करून घ्यायचे तर मी पटकन सगळे इमेजेस जे आहेत ते ॲड करून घेतो तर मित्रांनो मी सगळे इमेजेस जे आहेत ते ॲड करून घेतलेल्या आहेत तर इथे तुम्हाला मी दाखवतो डेमोसाठी इथं तुम्ही बघू शकता या टाईपमध्ये तुम्हाला दोन्ही इमेजेस इमेज जे आहे ते ॲड करावे लागणार आहेत अशा प्रकारे ओके तर इथं मोठ्या बीट आहे तिथं मी दोन इमेजेस ॲड केलेले आहेत आणि ज्या ठिकाणी छोट्या बीट आहेत त्या ठिकाणी मी एकच इमेज जो आहे तो ॲड केलेला आहे ओके त्यानंतर परत तुम्हाला प्रिसेट लिंक जी दिलेली आहे शेक इफेक्टची तर ती तुम्ही ॲड करून घ्यायची त्यातील एक नंबरचा इफेक्ट जो आहे तो इथून आपण कॉपी करून घ्यायचा आहे ओके तर कॉपी केल्यानंतर तुम्ही या ठिकाणी जर व्हिडिओवरती आलात तर तुम्हाला समजून जाईल एक गोष्ट तर ती म्हणजे आपले जे बिट्स आहेत त्या बिट्स रेग्युलर तीन बीट आहेत आणि त्यानंतर मी एक्स्ट्रा बीट आहेत त्या दिलेले आहेत तर तुम्ही बघू शकता या ठिकाणी एक दोन आणि तीन हे तीन इमेजेस आहेत तर एक नंबरच्या इमेजेसला आपण हाय पेक्ट जो आहे तो पेस्ट करायचा ओके त्यानंतर दुसरा इमेज तिसरा इमेज सोडायचा आहे आणि त्या एक्स्ट्रा बीट आहेत त्या सोडून त्यानंतर जो पुढचा इमेज येईल त्या पुढच्या इमेजला परत एक नंबरचा परत त्यानंतर ही जी बीट येईल त्याला परत एक नंबरचा अशा टाईपमध्ये आपण ॲड करून घ्यायचे त्यानंतर आपण परत दुसरी जी प्रिसेट आहे ते इथून कॉपी करून घ्यायची दुसरी इम ए, जी प्रिसेट आहे ती कॉपी केल्यानंतर परत या ठिकाणी आपल्या विडिओमध्ये आपण यायचं आहे ओके तर व्हिडिओमध्ये आल्यानंतर या ठिकाणी तुम्ही बघू शकता परत आपल्याला या ठिकाणी बिट्स दिसतील तर दोन नंबरच्या बिट्सवरती जाऊन दोन नंबरची प्रिसेट जी आहे ती पेस्ट करायची त्यानंतर मग सांगितल्याप्रमाणे ह्याच्या जे आहे त्याला आपण ती प्रिसेट जे आहे ते पेस्ट करायची तर मी सगळ्याला पेस्ट केलेले आहे फक्त तुम्हाला दाखवत आहे मी ओके तर अशा प्रकारे सगळ्याला पेस्ट करून घ्या त्यानंतर तिसरी जी आहे ती देखील इथून आपण कॉपी करून घ्यायची तिसरी कॉपी केल्यानंतर परत आपण या ठिकाणी यायचं आहे आणि तिस जितके इमेजेस आपले राहिलेले आहेत त्या इमेजेसला आपण ही जी आहे ती पेस्ट करून घ्यायची ओके तर मी या ठिकाणी तिसऱ्या ह्याला पेस्ट करून घेतो तिसरी कोणती असेल तर ती देखील सांगतो जास्त बिट्स जे आहेत त्याच्या अलीकडचा जो इमेज असेल तो तिसरा इमेज असेल या टाईपमध्ये ओके अशा प्रकारे ओके तर मित्रांनो सगळ्याला मी इफेक्ट जे आहे ते पेस्ट करून झालेले आहेत त्यानंतर मित्रांनो आपल्याला काय करायचं आहे एक नंबरच्या जवळ यायचं आहे या ठिकाणी ओके या ठिकाणी आल्यानंतर परत थोडंसं पुढं जाऊन आपण या बीटपर्यंत यायचं आहे या बीटपर्यंत आल्यानंतर इथं प्लसवरती टच करून एक शेप जो आहे तो शेप आपण चौकोनी इन्सर्ट करून घ्यायचा आहे ओके तर तो शेप इन्सर्ट केल्यानंतर इथून फील स्क्रीन करून घ्यायचा आहे ओके पूर्ण स्क्रीनवरती आपण हा केलेला आहे त्यानंतर या ठिकाणी आपण कलर अँड फीलमध्ये जाऊन व्हाईट कलर सिलेक्ट करून घ्यायचं ओके आणि ही जी लेयर आहे ही लेअर आपण पूर्णपणे लास्टपर्यंत करून घ्यायची आहे ओके त्यानंतर या लेअरवरती टच करून इफेक्ट्समध्ये जायचं आहे ॲड इपेक्ट्समध्ये गेल्यानंतर या ठिकाणी तुम्हाला ऑपॅसिटी आणि व्हिजिबिलिटी दिसेल तर त्यातील ब्लिंक सिलेक्ट करायचं आहे आणि ब्लिंकचा स्टँडर्ड सेटिंगवरती जाऊन ही ब्लिंक जे आहे ते आपण सिक्स्टीमध्ये कन्वर्ट करून घ्यायचं ओके तर थोडंसं आपण कमी करूया टेन टेनपर्यंत करून घेऊया ओके तर टेनपर्यंत केल्यानंतर तुम्ही बघू शकता अशा प्रकारे दिसेल तरी देखील जास्त दिसत आहे तुम्हाला जितकं हवा असेल तितकं तुम्ही कमी जास्त या ठिकाणी करू शकता ओके तर त्यानंतर मित्रांनो याला आपण एक इफेक्ट द्यायचा तर या लेअरवरती आपण टच करायचा ब्लेंडिंग अँड ऑपेसिटीवरती जायचं आहे आणि या ठिकाणी तुम्हाला कॉन्ट्रास्ट दिसेल यातील ओव्हरले इफेक्ट सिलेक्ट करायचा म्हणजे आपला इफेक्ट जायचो अशा प्रकारे दिसणार आहे थोडीशी याची ब्लिंक जे आहे ते आपण आणखीन वाढवूया टेन ठेवूया ओके तर या ठिकाणी मी टेन ठेवलेली आहे आणि त्यानंतर मी सांगतो तशी से सेटिंग करायची आहे फक्त या बीटपर्यंत यायचं आहे इथंपर्यंत असं आणि याचे दोन पार्ट असे करून घ्यायचे आहेत ओके त्यानंतर या बीटजवळ यायचं आहे तिथून मागचा जो पार्ट आहे तो कट करायचा आहे आणि या ठिकाणी दोन पार्ट करायचे आहेत तर यामुळे काय होईल जितका जे जा मी जास्त बीटचे जा 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 इमेजेस दिलेले आहेत तिथंपर्यंतच अशा प्रकारे आपलं हे जे आहे ते राहील ओके तर बघू शकता या टाईपमध्ये अशा प्रकारे दिसेल आपलं तर प्रकारे तुम्ही सगळे जे इमेजेस आहेत त्याला ही सेटिंग करून घ्यायची आहे तर मित्रांनो अशा प्रकारे आपण सगळ्याला इफेक्ट दिलेले आहे त्यानंतर स्टार्ट लिहायचं आहे स्टार्टला आल्यानंतर प्लसवरती टच करून इमेज अँड विडोवरती जायचं आहे इमेज आणि विडोवरती गेल्यानंतर या ठिकाणी तुम्हाला एक मी इमोज बनवून दिलेला आहे तर तो इमेज तुम्ही ॲड करून घ्यायचा आहे या टाईपमध्ये तुम्हाला तो इमोज दिसेल ओके तर हा असा कॉन्स्टंटच ठेवायचा आहे याला आपण कोणताही इफेक्ट द्यायचा नाही आणि त्यानंतर स्टार्ट लिहायचा आहे स्टार्टला आल्यानंतर म्हणजे एक नंबरच्या बीटजवळ इथंपर्यंत आपण हा करून घ्यायचा आहे ओके थोडासा लहान करून घेऊ आपण म्हणजे जेणेकरून बरोबर ते आपल्या इफेक्टच्या सेंटरला बसेल ओके तर त्यानंतर मित्रांनो परत या ठिकाणी आपण प्लसवरती टच करून जी बॉर्डर आहे ती बॉर्डर आपण ॲड करून घ्यायची आहे ओके त्या बॉर्डरच्या आधी मित्रांनो हा जो व्हिडिओ आहे लिरिकल म्हणजे या ठिकाणी तुम्ही बघू शकता या टाईपमधला जो ओवरले व्हिडिओ आहे तो आपण ॲड करून घ्यायचा आहे आणि या टाईपमध्ये फुल स्क्रीन करून घ्यायचं आहे आणि याला ब्लेंडिंगवरती टच करून आपण स्क्रीन लाईटरमध्ये जाऊन स्क्रीन करायचं आहे ओके आणि लास्टला यायचं आहे आणि व्हिडिओचा एक्स्ट्रा पार्ट जो असेल तो आपण कट करायचा तर व्हिडिओला एक्स्ट्रा पार्ट नाही से पंचवीस सेकंदापर्यंतच व्हिडिओ आहे तर तुम्ही तुम्हाला वाढवायचं असेल तर तुम्ही इथून पुढे देखील हा व्हिडिओ वाढवू शकता त्यानंतर परत आपण बॉर्डर ॲड करणार आहोत तर सिम्पली या ठिकाणी आपण जी बॉर्डर आहे ती बॉर्डर ॲड करून घेऊयात तर ही बॉर्डर जी आहे ती आपण ॲड करून घेतलेली आहे इथून आपण फिल स्क्रीन करूया त्यानंतर ही बॉर्डर लास्टपर्यंत करून घेऊया ओके त्यानंतर मित्रांनो मी माझे लोगो जे आहे ते ॲड करून घेतो तर मित्रांनो त्यानंतर एक नंबरच्या बीटजवळ आल्यानंतर आपला जो पी एन जी आपण बनवलेला आहे तर तो पी एन जी आपण या ठिकाणी ॲड करून घ्यायचा आहे लाईफ हा पी एन जी ओके तर लाईफ हा पी एन जी आपण ॲड करून घेतलेला आहे थोडासा लहान करूया आपण या ठिकाणी जाऊन आणि हा जो पी एन जी आहे तो इथं असा व्यवस्थित सेट करून घेऊया ओके तर सेट केल्यानंतर पूर्णपणे लास्ट लिहायचं आहे आणि लास्टला आल्यानंतर ही लास्टपर्यंत लाईफ पी एन जी जी आहे ती करून घ्यायची आहे ओके या टाईपमध्ये आपली दिसेल त्यानंतर मित्रांनो हा व्हिडिओ सेव्ह करण्यासाठी तर शेअरच्या ऑप्शनवरती टच करायचा आहे या ठिकाणी व्हिडिओच्या समोर टेन ए टी पी दिसत आहे तर टेन ए टी पी जर एक्सपोर्ट होत नसेल तर सेवन टू एन टी पी करून एक्सपोर्ट करा सिम्पली एक्सपोर्टवरती टच केल्यानंतर आपला हा जो व्हिडिओ आहे तो एक्सपोर्ट होण्यास सुरुवात होईल एक्सपोर्ट झाल्यानंतर सेव्ह टू गॅलरीवरती टच करून हा व्हिडिओ आपल्या गॅलरीमध्ये सेव्ह करून घ्यायचा आहे ओके okay, तर मित्रांनो आजच्या व्हिडिओमध्ये इतकंच होतं आजचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला ते कमेंटमध्ये नक्की सांगा सा चॅनलवरती नवीन असेल चॅनलला सबस्क्राईब नक्की करा तर मित्रांनो भेटू उद्याच्या एका नवीन आणि इंटरेस्टिंग व्हिडिओमध्ये तोपर्यंत जय हिंद जय महाराष्ट्र